लक्ष्मी पूजनासाठी फुलांना मोठी मागणी असते. नागपूरच्या फुल मार्केटमध्ये नागरिकांनी फुलं खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. मार्केटमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. अक्षरशः नागरिकांची झुंबड उडाल्याचं दिसत आहे. अनेक जण कोरोना नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत. नागपुरात कोरोना नियंत्रणात असला तरी तो संपलेला नाही याचं भान या नागरिकांना असल्याचं दिसत नाहीये. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. मी आता आहे नागपूरच्या फुल मार्केटमध्ये आणि या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं फुलं खरेदी करायला आलेले आहेत. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे वजन दिलं जात आहे त्यामध्ये कुठंतरी आपापात केलं जात आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. मी टोटल 10 किलो फुलं घेतलेले आहे. त्याच्यातून आम्ही सेपरेट करणार होतो 3 जणांचे. घरी जाऊन जेव्हा काटा करून आम्ही सेपरेट करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये वजन 1/2 किलो भरण्यात आलेलं आहे. आणि पूर्ण आम्ही 2 ते 3 दुकानामधनं फुलं वेगवेगळे घेतले. प्रत्येक याच्यात 1 किलो आम्हाला बांधून देण्यात आलं. पण घरी जाऊन जेव्हा बघितलं तेव्हा ते 1/2 किलोच भरण्यात आलं. काका तुम्हाला काय अनुभव आला? अरे मला असा अनुभव आला, यांनी फुलं घेतले 2 किलो, मी नाही आपल्या घरासाठी फुलं घेतले. मी हर वर्षी फुलं इथून नेतो आणि त्यानंतर मला मी थैलीत हात लावून पाहिला का हे मला असं वाटलं का हे तर 2 किलो फुलं नाही आहे. त्याच्यानंतर मी चेक करायला गेलो तर हे 1 किलो 90 ग्राम भरले. सर इकडे आम्ही जेही फुलं घेत आहे जे 2 किलो घ्या की किंवा कितीही घ्या त्याचे फक्त 1/2 जो आहे तो भेटतो ग्राममध्ये. जसं आम्ही 2 किलो घेतले ते 1 किलो भरतात आणि अख्ख्या मार्केटमध्ये हाच आला आहे, हाल आहे सगळीकडे. आणि त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की बाबा आम्हाला जे 100 किलो 120 रुपये किलो विकायला पाहिजे आम्ही 1/2 किमतीत विकतोय म्हणून त्याच्यामुळे आम्ही भाव कमी घेतला तर वजन पण कमी देतोय. लागेल तुम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट करा अख्ख्या मार्केटमध्ये. हेच आहे आमची पोलीससोबत सगळी चालती आहे तर आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही जिथे कंप्लेंट करायचे करा. सगळीकडे वजन मारण्याचं काम चालू आहे.